वेलकम टू सेकंड ए व्ही सेकंड टॉपिक इज आर कॉलेज काउन्सिल इलेक्शन्स इसेन्सियल इन ज्युनियर कॉलेजेस तर ज्युनियर कॉलेजमध्ये कॉलेज काउन्सिलचे इलेक्शन्स जे असतात म्हणजे इलेक्शन्स हे आवश्यक आहेत का ज्युनियर कॉलेजमध्ये मला असं वाटतं की देर इज नो नीड ऑफ इलेक्शन इलेक्शन्स इन ज्युनियर कॉलेजेस बिकॉज इफ देर इज पॉलिटिक्स देर आर देर आर टू पॉलिटिकल पार्टीज अँड पॉलिटिकल पार्टीज पॉलिटिकल पार्टीज क्रिएट रायव्हलरी अगेन्स्ट इच ऑदर सो आय डोंट थिंक दॅट ज्युनिअर इंजुनिअर कॉलेजेस देअर शूड बी काउन्सिल इलेक्शन्स तर कुठले असे कॉन्स्ट्यू इलेक्शन नसावेत ही एक बाजू झाली जर इफ इफ इट शुड बी देअर जर असले तर त्या ठिकाणी त्याचे काय फायदे आहेत तर इफ द कॉलेज काउन्सिल इलेक्शन्स ट्रेन द स्टुडंट शू टेक अप लिडरशिप रूल्स तर जर असले तर त्या ठिकाणी लिडरशिप जी आहे ती क्वालिटी त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचे अजून जर विचार केला आपण तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक डिसिजिव्ह पॉवर जी असते ती पण त्या ठिकाणी येते लिडरशिप क्वालिटी येते एकमेकांमधली चांगली अशी सहकार्याची भावना डेव्हलप होऊ शकते तर इलेक्शनच्या चांगल्या आणि वाईट दोघंही बाजू आहेत तर इलेक्शन पण मला असं वाटतं दे शुड नॉट बी इलेक्शन इन कॉलेज ज्युनियर कॉलेजेस जनरली इज सेल फोन अ नीड ऑफ द टाइम्स पुढे आलेला आहे की खरंच सेलफोन जे आहे आजचा जो मोबाईल फोन आहे तो काळाची गरज आहे का तर त्याच्या पण दोन बाजू आहेत की एस सेलफोन इज अ नीड ऑफ द टाइम्स खरंच काळाची गरज आहे बिकॉज विदाऊट अ फोन मेनी फील क्रिपल्ड ॲज इट इज इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ डेटा अँड अल्सो सोर्स ऑफ नॉलेज तर नॉलेजच्या दृष्टी दृष्टिकोनातून असेल किंवा माहितीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा एंटरटेनमेंट असेल किंवा कुठल्याही पद्धतीने फोन हा अतिशय सिन्सिला आहे त्याची दुसरी बाजू काय आहे तर इट इट इफेक्ट्स बॅडली ऑन आवर हेल्थ तर त्याचे वाईट परिणामसुद्धा जर सातत्याने मोबाईल आपण वापरत असू तर त्याचे वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात आणि ते धोकादायक आहे असंही त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो तर कॉलेज कॉन्स सेलफोन हे यस yes, म्हटलं तर योग्य आहे ठीक आहे शुड द अर्न अँड लर्न कन्सेप्ट बी मेड मँडेटरी फॉर स्टुडंट्स तर विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी अर्न आणि लर्न ही कन्सेप्ट जी आहे ती कंपल्सरी मँडेटरी करायला मँडेटरी म्हणजे बंधनकारक कंपल्सरी किंवा मँडेटरी करायला पाहिजे का विद्या शिक्षिका कमवा आणि शिका अगदी बरोबर करायलाच पाहिजे एस इट कॅन मेक द स्टुडंट्स इकॉनॉमिकली इंडिपेंडंट आणि जर असं झालं तर मुलं इकॉनॉमिकली इंडिपेंडंट बनतील इट कॅन डेव्हलप परसिबिरन्स अमॉंग स्टुडंट्स स्टुडंट्स विल बी अवेअर ऑफ द व्हॅल्यूज ऑफ मनी अँड हार्डवर्क तर अगदी बरोबर आहे पैशांचं महत्त्व कळेल त्या ठिकाणी मुलं इंडिपेंडंट होतील मुलं स्वतंत्र पद्धतीने त्या ठिकाणी सक्षम होतील मुलांची कष्ट करण्याची क्षमता वाढेल त्यांचे पर्सिबिरन्स वाढेल आणि अर्न आणि लर्न हे तर मला खूपच त्या ठिकाणी कमवो आणि शिका हे अतिशय महत्त्वाचं तत्व आहे ते पाळलंच गेलं पाहिजे त्याच्यात नकारार्थी अशी बाजू घेण्याचं कारणच नाही तर एस स्टु इट शूड बी इम्पॉर्टंट फॉर आवर करिअर ऑल्सो सो अर्न अँड लर्न कन्सेप्ट बी मेड मँडेटरी फॉर स्टुडंट्स तर ती विद्यार्थ्यांना कंपल्सरी करावी या पद्धतीने आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या इथल्या आईस ब्रेकरमध्ये पूर्ण केल्या आहेत पुढे आपण जाऊया नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे तो एक्सपेन्शन ऑफ आयडियाज एक्सपेन्शन ऑफ आयडियाज टू इलॅबोरेट अँड आयडिया इन इन अ पॅरेग्राफ फॉर्म तर एक्सपेन्शन ऑफ आयडियाज म्हणजे म्हणजे काय तर एखादी गोष्टी जी असते तिचं एक्सपन्शन करायचं तिला वाढवायचं तिला इलॅबोरेट करायचं एक्सपन्शन ऑफ आयडिया इज टू इलॅबोरेट अँड आयडिया इन अ पॅरेग्राफ फॉर्म तर एखाद्या एखाद्या संकल्पनेला एखाद्या पॅरेग्राफमध्ये मांडणं त्याला असं म्हणतात एखादी गोष्ट तिचं विस्तृतीकरण करणं त्याला म्हणतात एक्सपन्शन ऑफ पायडाईज एखादी कल्पना तिचं डिटेल्स सादरीकरण करणं ता काया है? तर पॅरेग्राफ काय आहे पॅरेग्राफ इज नेसेसरिली अ सिरीज ऑफ कनेक्टेड सेंटेन्सेस विच डेव्हलप्स वन टॉपिक सेंटेन्स तर पॅरेग्राफ काय आहे तर अनेक असे कनेक्टेड सेंटेन्सेस आहेत त्यांचं एक सिरीज आहे आणि एक टॉपिक सेंटेन्स असतो एक विशिष्ट असा विषयाचा टॉपिक सेंटेन्स त्याला म्हणतात विषयाचा एक एक वाक्य इट इज अ सब्जेक्ट प्रोपोजिशन स्टेटमेंट एक्सप्रेस इन अ सेंटेन्स तर त्या वाक्यातून त्या ठिकाणी हा विषय कशाबद्दल असावा हे आपल्याला कळतं अ गुड टॉपिक सेंटेन्स इज ब्रीफ अँड इनकॅपॅस्युलेट्स द सेंट्रल थीम तर कुठलंही जे टॉपिक गुड टॉपिक सेंटेन्स असतं ते संक्षिप्त असतं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण त्या विषयाची आयडिया एक सेंट्रल आयडिया जी आहे सेंट्रल थीम जी आहे ती समाविष्ट असते इनकॅपॅस्युलेट्स म्हणजे समाविष्ट असते इन कन्सिस टॉप आयडिली इट इज रिटन इन थ्री पार्ट्स तर एकंदरीत तीन पार्टमध्ये हा लिहिता येतो तर पहिला आहे इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ म्हणजे प्रस्तावना जी असते आपण ती कोर कंटेंट जो मुख्य आशय आहे तो कन्क्लुडिंग पॅरेग्राफ आणि नंतर त्या ठिकाणी जो कन्क्लुडिंग पॅरेग्राफ आहे म्हणजे ज्याला आपण समारोप पर असं म्हणतो समारोप जो आहे तो त्या पॅरेग्राफमध्ये येतो तर सुरुवात मध्य आणि अंत असा ते असा पॅरेग्राफ तयार करायचा असतो एखादी संकल्पना घ्यायची त्या संकल्पनेला त्या ठिकाणी डिटेलमध्ये मांडायचं त्याला म्हणतात एक्सपेंशन ऑफ आयडियाज इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ अ गुड पॅरेग्राफ इज ऑलवेज असोसिएटेड विथ अ टॉपिक सेंटेन्स आयदर ॲट द बिगिनिंग ऑफ बिगिनिंग इन द मिडल ऑर ॲट द एंड तर चांगला पॅरेग्राफ जो आहे त्याच्यामध्ये सुरुवात असते मध्य असते आणि अंत असतो द सिंबॉलिझम ऑर द आयडिया शूड बी क्लिअरली अंडरस्टूड त्या ठिकाणी संकल्पना जी आहे ती नीट पद्धतीने समजून सांगितलेली असते किंवा समजून घ्यायची असते द लिटरल सिम्बॉलिक मेटाफोरिकल मिनिंग नीड्स टू बी गिवन त्या ठिकाणी एक साहित्यिक असा प्रतिकात्मक अर्थ जो आहे तो तो त्या ठिकाणी घेणं गरजेचं असतं टू एक्सपंड अँड आयडिया द फोकस शुड बी ऑन वर्ड्स अँड एक्सप्रेशन ऑफ थॉट्स टू पुट फोर द हिडन मिनिंग ऑर डिपर थॉट बिहाइंड द गिव्हन आयडिया टू एक्सपंड अँड एक्सपंड अँड आयडिया द फोकस शुड बी ऑन वर्ड्स अँड एक्सप्रेशन ऑफ थॉट्स तर सगळ्यात महत्त्वाचं शब्द आणि वाक्याच्यावर त्याचा भर असतो टू पुट फोर द हिडन मिनिंग ऑर डीपर थॉट बिहाइंड द गिव्हन आयडिया तर एक लपलेला अर्थ असेल किंवा जी संकल्पना आहे तिचा एक खोलवर अर्थ त्या ठिकाणी मांडलेला असतो इन शॉर्ट द गिव्हन आयडिया नीड्स टू बी वेल इव्हॅल्युएटेड अँड इंटरप्रिटेड अकॉर्डिंगली तर अशा पद्धतीने एक संकल्पना जी असते सा, तिचं एक चांगल्या पद्धतीने मूल्यमापन केलं जातं तिला एक प्रकारे चांगल्या पद्धतीने समजून घेतलं जातं तर असा हा पॅरेग्राफ जो आहे कोर कंटेंट जो आहे जो मुख्य आशय त्याला म्हणतो आपण वेल इलेबोरेटिंग वेरियस एस्पेक्ट्स ऑफ द आयडिया रिमेंबर दॅट द फॉलोइंग पॉईंट्स नीड टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन तर खाली दिलेले मुद्दे जे आहे त्याला त्याला विचारात घ्या काय काय नेमकं त्यांनी सांगितलं आहे एक्सप्लोअर पर्स्पेक्टिव गिव्ह इन्स्टनसेस अँड अनॅक्डोट्स तर त्या ठिकाणी एक नवीन दृष्टिकोन शोधा त्याची उदाहरणं द्या इन्स्टन्सेस म्हणजे उदाहरणं द्या अॅनॅक्डोट एखादी कथा गोष्ट जी आहे ती प्रसंग आहे रंजक किस्सा आहे तो सांगा एक्सपिरियन्स ऑर इव्हन पर्सनल एक्सपिरियन्स किंवा वैयक्त वैयक्तिक अनुभव त्या ठिकाणी सांगा आणि त्याला वाढवा देर शुड बी युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स त्या ठिकाणी एकता आणि त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने विचारांची सुसंगतता त्या ठिकाणी गरजेची आहे मेंटेन कोहरन्स अँड लॉजिकल लिंक बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स दोन मुद्द्यांच्या दरम्यान त्या ठिकाणी एक एक सुसंगती जी आहे ती मेंटेन करा बिट्वीन द सेंटेन्सेस फॉर दिस डिस्कोर्स मार्कर कंजंक्शन्स अँड कंजंक्टिव्ह फ्रेज कॅन बी यूज या ठिकाणी त्या ठिकाणी उभयन किंवा मा वापर जो आहे तो करा त्या ठिकाणी डिस्कोर्स मार्कर्स असतात म्हणजे वाक्य जोडणारे काही जे काही भाग आहेत त्याला डिस्कोर्स मार्कर्स असतात त्यांचा वापर करा इच पॅरेग्राफ ऑर पॉईंट शूड सपोर्ट द सेंट्रल आयडिया बट प्रपोर्शन ऑफ स्पेस शूड बी केप्ट इन माइंड तर जी सेंट्रल आयडिया असेल ती मुख्य पद्धतीने मांडणं गरजेचं आहे आणि त्याला एक वेगळी अशी स्पेस द्यायची आहे ती पण जागा मनामध्ये ठेवा प्रपोर्शन ऑफ स्पेस म्हणजे काय तर मोर इम्पॉर्टंट आयडियाज मोर स्पेस लेस इम्पॉर्टंट आयडिया लेस स्पेस तर जी क संकल्पना महत्त्वाची आहे ती पहिल्यांदा येऊ देेत जी कमी महत्त्वाची ती खाली जाऊ द्यात प्रपोर्शन ऑफ इम्पेसिस इज इम्पॉर्टंट एस्पेक्ट इट सिम्पली मीन्स किपिंग द प्रिंसिपल सब्जेक्ट इन प्लेस ऑफ प्रॉमिन्स थ्रू आउट द पॅरेग्राफ तर प्रपोर्शन ऑफ इम्पॅसिस इज एन इम्पॉर्टंट एस्पेक्ट किती प्रमाणात आपल्याला ते महत्त्वाचं मांडायचं आहे ते पण लक्षात घेतलं पाहिजे इट्स सिम्पली मिन्स किपिंग द प्रिन्सिपल सब्जेक्ट इन प्लेस ऑफ प्रॉमिनन्स थ्रू आउट द पॅरेग्राफ तर विषयाचा त्या ठिकाणी आवाका लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला किती त्याच्यावर भर द्यायचा आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे व्हॅव्ह टू मेनी आयडियाज जास्त संकल्पना त्याच्यात ॲड करू नका रिमेंबर दॅट डिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमोन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपली स्किल आपण दाखवू शकतो आणि शेवट जो आहे कन्क्लुजन ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो किंवा एक शेवटचा पार्ट ॲट द एंड वी नीड टू समअप सुटेबली अँड विथ स्ट्रॉंग अँड रिलिवंट पॉईंट तर शेवटी एक बळकटपणे आपला मुद्दा आपण त्या ठिकाणी मांडायचा आहे यूज ऑफ प्रोव्हर्ब्स इज ॲप्रोप्रिएट ॲट द एंड विथ अ सिमिलर मिनिंग सेंटेन्स गिवन इन द टॉपिक सेंटेन्स तर प्रोव्हर्ब्स टाका आणि त्या प्रोव्हर्बचा अर्थ म्हणी टाका म्हणीचा अर्थ त्या ठिकाणी आपण सांगू शकतो एक्झाम्पल द गिव्हन वन इज टिट फॉर टॅट यू मे सम अप युझिंग अनादर सिमिलर रिप ॲज यू सो तर टिट फॉर टॅटसाठी आपण त्या ठिकाणी रिप ॲज यू सो जसं पेळाल तसं उगवतं अशी एक पक्के टाकू शकतो तर या पद्धतीने त्या ठिकाणी कन्क्लूजन आपण त्याचा समारोप जो आहे तो करू शकतो तर कुठली संकल्पना तिचं विस्तृत विस्तृतीकरण कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याचं इथे दिलेलं आहे आणि पुढे त्याने एक उदाहरण पण त्या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण बघूया पुढच्या याच्यामध्ये इथे आपण थांबूया